पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ति परीक्षा इयत्ता 5वी विषय भाषा मुख्य घटक भाषेचा व्यवहारात उपयोग यामधील उपघटक सुसंगत वाक्याचा परिच्छेद याची आपण आज ओळख करून घेऊया। तर सर्वप्रथमता आपण पाहूया की सुसंगत वाक्याचा परिच्छेद याचे स्वरूप काय आहे। पहिली गोष्ट, एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्ये म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद होय। थोडक्यात सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये जे वाक्य येणार आहेत ते अर्थदृष्ट्या एकमेकांशी संबंधित असणार आहेत। दुसरी गोष्ट, ही वाक्य एखाद्या विषयाशी घटनेशी प्रसंगाशी निगडित असतात। उदाहरणार्थ आपल्या शाळेतील स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे तर त्यावर आधारित तुम्हाला तीन वाक्य दिलेली असतात, किंवा दुष्काळ आहे, महापूर आहे, अशा ज्या नैसर्गिक घटना आहे यावर देखील तीन प्रश्न तुम्हाला या उत्तरामध्ये दिलेली असतात। तिसरी गोष्ट की या प्रश्नात किमान तीन वाक्यांचा परिच्छेद दिलेला असतो, म्हणजे कमीत कमी तीन वाक्य या सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये असतात। दुसरी गोष्ट की सुसंगत वाक्याचा परिच्छेदावरील प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सोडवत असताना आपण सर्वांनी कोणती काळजी घेतली पाहिजे। तर पहिली गोष्ट, प्रश्न सोडवताना तिन्ही वाक्य काळजीपूर्वक व सलग वाचावीत। दुसरी गोष्ट, घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दाची योजना करू नये। आणि तिसरी गोष्ट, पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करावा। अशा पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जर आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरील आपण तीनही प्रश्न बिनचूकपणे सोडवू शकतो। धन्यवाद।